तर धन्यवाद। हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल, चेंडू जाईल पहिल्या स्लिप मध्ये अडवणी होते, नक्कीच आपण या चेंडूवरती डॉट चेंडूची सांगता पाहतोय। ज्या पद्धतीनं विचार केला सुरभी इलेव्हन पडगे संघ, एकीकडे आपण सुभाष ठाकूर यांना पाहतोय ज्यानं टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपलं सुवर्ण अक्षर नाव कोरलं गेला फलंदाज, आणि त्याच्या समवेत आपण प्रीतम पाटील यांना आपण पाहू शकाल। मात्र चांगली जोडी, नक्कीच प्रीतम पाटील यांचं वैशिष्ट्य म्हणलं तर यष्टीरक्षकाला चिकटलेला हा व्यक्तिमत्व, आणि आज आपल्याला मैदानामध्ये नक्कीच सलामीवीर म्हणून पाहायला मिळतोय। तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज आपण वासुदेव या गोलंदाजांना आपण पाहतोय। जय हनुमान नितला संघ नेहमीच आम्ही पाहिलाय, महेश दादा यांचं संघ असेल, एक चांगली कारकिर्दी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय। नितला संघाची बांधणी त्यांनी तर नक्कीच नेतला संघाच्या माध्यमातून त्यांची खूप चांगला खेळ आपण पाहिला आहे, आणि आज ते मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला महिजादा सांगणे आपण पाहू शकाल। हा चेंडू मात्र यावेळी बेडकावला आहे, क्षेत्ररक्षक मात्र कोणताही नाही आहे, पेट्रोलिंग केली जात नाही, चेंडू सीमा पलीकडं सहा धाबेंसाठी मोठा फटका षटकारासाठी येतोय। नक्कीच आपण पाहू शकाल मोठा फटका येतोय साधाबेनसाठी, सुभाष यांना आपण फलंदाजाला पाहतोय, चांगला खेळ दाखवतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून, पण एकदा सज्ज असेल। हा चांगला चेंडू उडवलाय, मात्र पाहू शकाल स्लो ओव्हरवर डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचल घेतलाय फलंदाजाच्या, मात्र यावेळी कानापासून प्रवास केलाय आणि परफ्यूम डिलिव्हरी दाखवली गोलंदाजानं, आणि हा चेंडू येतो डॉट वासुदेव या गोलंदाजीच्या माध्यमातून। नक्कीच एक चांगला मात्र खेळ पाहायला मिळेल, 40+ सामने, मात्र एक अनुभवी क्रिकेटर, मात्र क्रिकेटापासून मात्र निवृत्ती घेत असताना देखील आपल्या खेळाचा यावेळी हुनर दाखवताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते। गोलंदाज तयार मारायचा प्रयत्न, हा चेंडू अतिशय वेगवान आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे फलंदाजाला निराश करतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट चेंडूची सांगता। जर विचार केला गेला चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय, एक चेंडूचा अपवाद वगळता गोलंदाज वासुदेव या गोलंदाजानं अतिशय चांगली कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवली, पुन्हा एकदा सज्ज असेल फॉर द विकेट। हा चेंडू मात्र फ्रंटफुटचा वापर, चेंडू पुन्हा एकदा बेटकावलाय, क्षेत्ररक्षण तैनात असेल त्याच्या अव्वाक्या बाहेर, मात्र चेंडू जातोय आणि नक्कीच चेंडू जाईल सीमा पलीकडं चार धाव्यांसाठी चौकार। डीजे नक्कीच फलंदाज सुभाषनं ओळखला, प्रत्येक वेळी जर फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी केली, मात्र यावेळी आपला मात्र क्रिकेटचा दांडगा अनुभव घेत असा फ्रंटफुटचा वापर केला चेंडू मिड विकेट आणि लॉंगर रिझर्वमध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये भेटकवला, यावेळी मात्र मोठा जाळा रचला गेला आणि त्या जाळ्यामध्ये मात्र मोठं मसली मात्र सापडली आहे, मात्र मोठा विकेट सुभाष ठाकूर बॅक टू द डगआउट। नक्कीच आपण पाहू शकाल षटक क्रमांक पहिला समाप्त झाला, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि एक विकेट, गोल्डन विकेट म्हटली तरी मात्र वावगं ठरणार नाही, कारण की सुभाषच्या फलंदाजीवरती सुरभी इलेव्हन पडगे संघानं कित्येक मैदानावरती आपली दादागिरी प्रस्थापित केली, तर सुभाष मात्र आता नक्कीच आपण तंबूच्या आश्चर्याला पाहतोय। नवीन फलंदाज ज्ञानेश्वर फलंदाजीच्या माध्यमातून वनडाऊनच्या स्वरूपामध्ये पाहतोय, वनडाऊनचे फलंदाज हे नेहमी घातक फलंदाज असे म्हटलं जातं, आणि ती घातक की मात्र ज्ञानेश्वर दाखवेल का हा एक प्रश्नचिन्ह असेल। तर नक्कीच स्ट्राईकवरती नवीन बॅट्समन असेल, नक्कीच षटक समाप्त झालाय, काय हरकत नाहीये, जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा फलकावरती एका विकेटच्या सांगतेनंतर नवीन गोलंदाज येईल अशोक,
एनपीएलच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही गोलंदाजी करताना पाहिलं. 40+ संघाचे संघ नाही म्हणून ते आता कार्य बजावतात आणि आता मात्र दुसऱ्या गोलंदाजीसाठी सज्ज असतील अशोक नामक गोलंदाज. समोर फलंदाज आपण प्रीतम पाटील, नेहमीच यष्टींच्या मागे आपण या फलंदाजांना पाहिलं आहे आणि आत्ता मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने कार्य करेल हे पाहणं गरजेचं असेल. नक्कीच आपण पाहू शकाल आमचे गावचे माजी उपसरपंच देवचंद पाटील साहेब आणि तदनंतर चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत आहे. मोस्ट वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र कडकडतो, चेंडू जाईल गलिरिझममध्ये, तोपर्यंत मात्र चेंडू येईल त्यावर एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून धाफलकामध्ये परिवर्तन. एक चेंडूच्या अखेरीस 11 धावा धाफलकावरती एका विकेटच्या सांगतेनंतर सुरभी इलेव्हन पडगे संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र सरळ खेळतो, यावेळी मात्र पाहू शकाल चेंडू जाईल नक्कीच स्क्वेअर लेग रिझम मध्ये. क्षेत्ररक्षण दुरावून येतोय, तोपर्यंत मात्र दोन धावा धावफलकावरती आणि दोन धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. धावपुस्तकी धावा आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती एका विकेटच्या सांगतेनंतर शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये दोन फटके मात्र सुभाषनं खेचले, त्याच्यानंतर आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि तदनंतर मात्र मोठे फटके परावर्तित करावे लागतील या संघाला. यावेळी आपण पाहू शकाल थोडीशी चुकी मात्र आणि फलंदाजी विकेट पाहायला मिळेल. नक्कीच ज्ञानेश्वर विचार करतात की चेंडू कोणत्या पद्धतीनं आत घुसला, हीच तर ओळख आहे नक्कीच अशोक या गोलंदाजाची, कारण की आम्ही खूप वेळा पाहिलं आहे एनपीएलमध्ये देखील गोलंदाजी करताना आणि 40+ सामन्यामध्ये देखील आणि आपली चुनक दाखवत असताना. विकेट क्रमांक दुसरा, ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. आकाशाला तो जाऊन भिडला ये रे आमचा श्री मलंगड. नवीन फलंदाज सूर्यजण आपण पाहू शकाल, ज्या पद्धतीनं विचार केला अशोक या गोलंदाजाच्या माध्यमातून विकेट क्रमांक दुसरी मात्र प्राप्त केली जाते आणि नवीन फलंदाज सुरेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. या पद्धतीनं डकआउट गोल्डन डकआउट होताना आपण ज्ञानेश्वर यानं पाहिलं आहे आणि नवीन फलंदाज कशा पद्धतीनं आपली फलंदाजीची मात्र चुनक दाखवले पाहणं गरजेचं असेल. पुढे दा अशोक संघाचे संघनायक. हा चेंडूची लेंथ पापे लागेल, नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. तिथपर्यंत एक धाव तर घेते दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा देखील प्राप्त होतील. 2+1 अशी धावसंख्या आपण पाहतोय. तीन धावांच्या माध्यमातून 16 धावा धावफलकावरती अंकित होऊन आपण पाहतो. 16 डोला कोणता संघ दाखवले पाहणं गरजेचं असेल. 40+ क्रिकेटचे आपण सामने एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा स्मृती चषक 2022 हा एक सुवर्ण मंजर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आमचे सर्वांचे लाडके स्वर्गीय अनंता पाटील आणि स्वर्गीय महेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थही आपण स्पर्धा पाहतोय. पर्व 7वा असेल आणि 7 वर्षांचं ही चिरंतन स्पर्धा आपल्याला आजही याची देई याची डोला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पॅटर्न स्वीपचा प्रयत्न मात्र यावेळी आपण पाहू शकाल. एक धाव तर येईलच आणि एका धावीच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 17 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पीटूचा दुसरा सत्र अशोक यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचा जो विचार केला गेला, प्रथम पारितोषिक 60,000, द्वितीय पारितोषिक 30,000, तृतीय पारितोषिक 15,000 आणि चतुर्थ पारितोषिक 15,000. तर नक्कीच 60,000 प्रतियोगिता आणि त्याच्यासाठी तब्बल आपण पाहू शकाल मालिकावीर म्हणून नक्कीच बाई डीबी मात्र यांच्या माध्यमातून बाईक ठेवण्यात आली आहे. मोठं कार्य आपण पाहू शकाल. एक कार्यसम्राट व्यक्तिमत्व आम्ही नेहमीच आमचे प्रेरणास्थान माझे डीबीबाई म्हात्रे आणि तदनंतर विकासदादा पाटील यांच्याकडे आम्ही पाहतोय आणि त्याच आशेनं नक्कीच आमचं गावदेवी संघ त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांच्या माध्यमातून हा रॉयल आयोजन आपण पाहतोय. आणि गोलंदाजाचा विचार केला अशोक, अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. धावफलकी धावा फक्त 5 देण्यात आले आणि धावफलकी धावा आपण पाहू शकाल 17 पाहायला मिळतात. हा चेंडू नक्कीच विकेटच्या मागे पाहायला मिळेल. बॅकवर्ड पॉईंट रिझममध्ये क्षेत्ररक्षण तैनात असेल. एक धाव येईल आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन.
18 धावा दाफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा दाफलकावरती 2 विकेटचे सांगतेनंतर सुरभी 11 पडगे संघाच्या माध्यमातून डीजे. डीजे नक्कीच आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच असेल एकीकडे आपण पाहू शकाल बेलवली संघ, त्यांच्या समवेत असतील जिन्नत 11 जय गणेश डान्सर संघ. तर दोन्ही संघाच्या संघाने केला विनंती असेल या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढच्या मॅचचा नाण्यापैकीचा कॉल केला जाईल. बेलवली विपक्ष डान्सर आपण आपस असा सामना पाहू शकाल. एकीकडे बेलवलीचे नरेश जे एक माजी क्रिकेटर आहेत, एक आक्रमक फलंदाज म्हणून आम्ही त्यांना खूप वेळा पाहिलं आहे आणि त्यांना फाईट करतील नक्कीच डान्सर संघ. डान्सर संघ म्हटलं तर एक चांगला संघ सातत्यपूर्वी आपण पाहिला आणि त्यांच्या माध्यमातून एक पुढची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. सावंतदादा यांना आपण पाहिलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून एक वैयक्तिक जीवनामध्ये एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक लाभलं आहे. नितलस संघाचे खंदे पाठीराखे म्हणून त्यांना आम्ही नेहमीच पाहिलं आहे आणि आज मात्र आपल्या 40+ सामन्यामध्ये आपली गोलंदाजी चुनक दाखवण्यासाठी सज्ज असतील. समोर फलंदाज प्रीतम यांना आपण पाहतोय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच बॅट आणि चेंडूचा तेवढा चांगला संपर्क झाला नाही आहे पूर्णपणे. यावेळी चेंडू जातो डॉट आणि डॉटच्या माध्यमातून धावफलकामध्ये कोणतीही मात्र परिवर्तन घडत नाही आहे. 18 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या सांगतेनंतर पुढे दा सावंतदादा सज्ज असेल गोलंदाजीच्या माध्यमातून. फ्रंटपटचा वापर सरळ हाताने खेळलाय चेंडू मात्र यावेळी ट्रायवर करेल. एक धाव येईल आणि एका धावीच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन 19 धावा धावफलकावरती. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सावंतदादा आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून तर आता फलंदाज सुरेश असेल. हा देखील आक्रमक फलंदाज आहे या पडगे संघाच्या माध्यमातून पाहिला आहे. मात्र यामध्ये टॉप एज एसटी रक्षक सज्ज असेल, चुकी होत नाहीये. आणखी एक झटका मिळेल आणि नक्कीच सुरेशला मात्र परतावा लागेल. मात्र सुरेशचा वैयक्तिक विचार केला, फक्त एक धाव्याचं योगदान दिलंय आणि मात्र सुरेश बॅक टू द डगआउट. महेश भाईची आठवण राहिली र राहिली पोराच्या मनामधी. महेश म्हात्रेची आठवण राहिली र राहिली पोराच्या मनामधी. वांजे गावाचा नाव आज गाजतेर गाजतेर रायगड जिल्ह्यामधी. वांजे गावाचा नाव आज गाज. नक्कीच आपण पाहू शकाल नवीन फलंदाज लवभुई रेणा. नक्कीच आम्ही नेहमी यांना गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. मात्र अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करताना आपण त्यांना पाहतोय. ज्या पद्धतीनं विचार केलाय सुभाषनं 10 धावा जमवल्या, त्याच्यानंतर कोणताही मोठा फटका परावर्तित करण्यामध्ये यश लाभलं नाही पडगे संघाला. कुठे का होईना गोलंदाजीची गोलंदाजी दहशत पाहायला मिळाली. बॅक टू बॅक मात्र झटक्यावरती झटके देत असताना सुरभी इलेम पडगे संघाला मात्र विचार विनंब करण्यास भाग पाडलंय. मात्र यावेळी सुरेश बाद झाल्यानंतर लवभुई रेणा आपण पाहतोय मैदानामध्ये एक चांगले गोलंदाज म्हणून आम्ही त्यांना नेहमीच पाहिलंय. मात्र आज आपल्या संघासाठी मात्र कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील हे पाहणं तितकं गरजेचं असेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सावंतदादा चौथा चेंडू घेऊन असताना ऑर्थो विकेटचा मारा. यावेळी मात्र चांगला फटका कन्वर्ट केला शतक्षण जज करतोय. त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र ड्रायव्हर करेल सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. वांजे गावाचं नाव ऐकूनी भल्या भल्यांचे हलतने गाव. रायगड जिल्ह्याने गाजतय रे डीबी भाईचं नाव. रायगड जिल्ह्याने गाजतय रे डीबी भाईचं नाव. 4 धावा आणि 4 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन 23 धावा आपण पाहतोय धावपुस्तकावरती. विचार केला गेला अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सावंतदादांच्या माध्यमातून नक्कीच फलंदाज आपण लवभुई रेणा आपण पाहतोय. चांगला फटका पुणे एकदा सज्ज असेल मारण्याचा प्रयत्न त्या दिशेने मात्र खेळलाय. शतक्ष मात्र जज करतोय. चांगली मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकच धाव येईल आणि एका धाव्याच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन 24 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या सांगतेनंतर. 24 धाव्यांचा सफर मात्र अतिशय चांगला पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. नितलस संघ असेल कारण की पूर्णपणे पाहू शकाल फलंदाज जखडून ठेवलं आहे. मात्र कोणताही मोठा फटका मात्र खेळण्यास
प्रयत्न करून दिला नाहीये. चांगली गोलंदाजी दाखवली आणि या ओळीमध्ये चांगला फटका पाहतो आपण. शतक्षण जज करतोय त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू. सिंगल जर गेली दुसरीचा प्रयत्न. थोडासा मात्र यावेळी आपण पाहू शकाल लेझी क्रिकेट दाखवला. तोपर्यंत येतील दोन धावा आणि दोन धावींच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते 26 धावा. विनंती असेल बेलवली संघ आणि तानसर संघ आपण या नाण्यापैकीच्या कॉलसाठी आपला विनंती करेन. दोन्ही संघांना मात्र कॉल असेल नक्कीच आपण पाहू शकाल. याच्यानंतर मात्र शेवटचं षटक बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील. तर विनंती असेल या आपण नाण्यापैकीसाठी नवीन गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र यॉर्कलाईनचा चेंडू सर मात्र बॅटनं खेळला चेंडू जाईल मिड विकेट आणि काउकर्नर रिझर्वमध्ये. शतक्षेप मात्र डीपमधून येतो अशोक. चेंडूला गॅदर केले तोपर्यंत मात्र दोन धाबा येतील आणि दोन धाब्यांच्या माध्यमातून धावफलकी धावा जाऊन पोचतात 28 धाबा. नवीन गोलंदाज कालोराम गोलंदाजाला आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं पहिलं षटक हातळलं होतं गोलंदाज वासुदेवनं 10 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक अशोकनं मात्र कमबॅकिंग दाखवलं 8 धाब्यांचं. त्यानंतर सावंतदादांना आपण पाहिलं 8 धावांचं षटक फेकत असताना. तर नवीन गोलंदाज कालोराम आपण यांना गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. सज्ज असेल 28 धावा. हा चेंडू फुल्लेन स्वरूपाचा चेंडू भेटकावला. शतक्षण तैनात असेल त्याच्या आवाक्याबाहेर. चेंडू मात्र यावेळी चांगला प्रयत्न केला आहे. चेंडू मात्र नक्कीच फुटबॉल स्टाईलमध्ये अडवला गेला. तोपर्यंत येतील दोन धाबा आणि दोन धाब्याच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 30 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. कालोराम आपण पाहू शकाल. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. ज्या पद्धतीने 9 बुरियानं एक चौकार दोन मात्र डबल आणि एक सिंगलच्या माध्यमातून आपल्या संघाला एक चांगलं योगदान दिलं. वैयक्तिक विचार केला 11 धावा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून 9 धावा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून त्यांना दाखवल्यात. आणि येणार काळ्यामध्ये येणारे जर 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून डिफेन्स केलं गेलं तर एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळायची शंका नाही आहे. गोलंदाज तयार कालोराम. अराउंड विकेटचा चेंडू मात्र चेंडू ढकलला आहे मिड विकेट रिजन आणि लॉंग ऑनमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा लॉंग ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत येतील या दोन धाबा. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तू तू मे आणि याच दरम्यान तिसरी धाव देखील चोरी जाते. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नकार दिलाय. आणि या तीन धावा येतील आणि तीन धाव्यांच्या माध्यमातून 33 धावा आपण पाहतोय. डब्बल तिरी लागली आहे सुरभी इलेव्हन पडगे संघाच्या माध्यमातून. नक्कीच तिसऱ्या पंचांची मांग केली गेली आहे मैदानामध्ये. तिसरं पंच म्हणून आपण जायचं आहे. सुभाषजी गोंधळे आपण पाहू शकाल. ज्या वटवृक्षाखाली मात्र आई गावदेवी बाबंदी संघ भरताना आपण पाहिलंय. एक जबरदस्त फलंदाज आजही मात्र नक्कीच नक्कीच थर्ड अंपायर मात्र लाईव्हला चेक केला जाईल. मैदानामध्ये थर्ड अंपायर नसणार. लाईव्हला आपण प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून लाईव्हला थर्ड अंपायर चेक केला जाईल. जर इथे काय संशयास्पद वाटला तर नक्कीच ऑन फील्ड अंपायरला आपण कॉल देऊ. आणि हा मात्र
हा चेंडू नक्कीच त्या गोलंदाजाला बाद केला जाईल. नक्कीच रनआउटचा आहे की तिसरा पंचांची मागणी केली आहे रनआउटचा. नक्कीच चेक करतो आम्ही. आमचे जितू दादा प्राप्ती डिजिटल लाईव्हचे एक जबरदस्त क्वालिटी विथ क्लिअरिटीचे मात्र गणित अतिशय चांगलं मात्र आपण पाहायला मिळत त्यांच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून आपण घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहतोय. जबरदस्त प्रतियोगिता आई गावदेवी क्रिकेट संघ वावनच्यांच्या माध्यमातून स्वर्गीय अनंता पाटील व स्वर्गीय महेश म्हात्रे स्मृती चषक 2022 सुवर्ण मंजर. तो नॉट आउट असेल नॉट आउट आपण मॅच कंटिन्यू करायची. आता जर विचार केला तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच तिसऱ्या पंचांची देखील मांग केली आहे. तर आपण पाहू शकाल ज्या खेळाडूच्या माध्यमातून वावनचे संघ आपण भरताना पाहिला खेळाडूचा जर विचार केला त्यांच्या तालमीत आपण खेळताना आपण खेळाडू पाहिले ते सुभाषजी गोंधळी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये इन होताना पाहतोय. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला पूर्वार्धा विचार केला पहिल्या पूर्वार्धामध्ये अतिशय चांगली कामगिरी मी तर म्हणेन पडगेस संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून लव भुईऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगले फटकेबाजी आणि चांगले मात्र सिंगल डबल त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट झाले. आणि आत्तापर्यंत दाफलकरचा विचार केला 33 धावा दाफलकर पाहतोय. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीच्या माध्यमातून कलरून आपण यांना पाहू शकाल. शेवटचं षटक हातळत असताना हा चेंडू चांगला टॅप क्रिकेट सावंतदादांच्या हातामध्ये चेंडू पॉईंटमध्ये पाहतोय. आणि यावेळी येतोय एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून 34 धावा धावफलकावरती. 34 धावा येत असताना आपण पाहू शकाल दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. आता येणाऱ्या दोन चेंडूमध्ये मात्र 10 धावा जरी जमवल्या मात्र खूप कार्य मोठं पाहायला मिळेल. लवभैर यांच्या माध्यमातून चांगला फटका क्षेत्ररक्षण तैनात असेल. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल तोपर्यंत दोन धावा जर कम्प्लीट केल्यात तिसरीचं प्रयत्न थोडंसं फंबलिंग आणि चेंडू जाईल सीमापलीकडे चौकारासाठी. चार धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन धावसंख्या जाऊन पोचते 37 धावा धावफलकावरती. अडतीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. शेवटची डिलिव्हरी बाकी असेल. जवळ जवळ विचार केला लवीर यांच्या जर सांगायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून 16 धाव्यांचं योगदान आपल्या संघासाठी पाहायला मिळालं. दोन चौकार दोन डबल एक ट्रिपल आणि एक सिंगलच्या माध्यमातून वैयक्तिक 16 धाव्यांवर खेळताना आपण मैदानामध्ये पाहतो. एक चांगली खेळी मात्र आपली गोलंदाजी दहशत असताना देखील फलंदाजीमध्ये ती चुनक चेंडू भेटकावलाय. मात्र क्षेत्ररक्षण अशोक जज करतोय त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू सिंगल झाला दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा मात्र सहजरित्या प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन धाव्यांच्या माध्यमातून मात्र यावेळी षटक क्रमांक 14 समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा 41 धाव्यांचं आव्हान असेल. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. सेकंड स्पेल मात्र यावेळी थोड्याच वेळा सुरू होईल. सेकंड स्पेलसाठी आमचे साथी समाज जगदीशदादा पाटील यांच्याकडे आपण जाऊच. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टर यांना ओर टू द डीजे. आणि तदनंतर बेलवली संघ आणि जय गणेश डान्सर संघाच्या संघाला विनंती करेन या पण नाण्यापेक्षा कॉलसाठी नेक्स्ट मॅच आपल्या पुढची पाहायला मिळेल. ओर टू द डीजे. हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. बेलवली संघाचे कॅप्टन आणि धानसर
प्रेझरमॅन एनडी चोरमेकर यांचं आगमन झालं. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. दोन संघाचे कॅप्टन बेलवली आणि धानसर. तर चंद्रकांत दादा पाटीलांना विनंती करेन की एनडी चोरगे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण चोरमेकर साहेब आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. हॅलो, थँक्यू सो मच. तर जाऊया मैदानाकडे जेथे आपल्याला 40+ची ही नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल. एकीकडे सुरभी 11 पडगे, विपक्ष नितलास या दोन संघामध्ये. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर जेथे पडगा संघाने 40 धाबा एकवटल्यात आणि 41 धाबांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. सामना सुरू होतोय, व्हेरी फास्ट बॉल
सुभाष ठाकुर गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल वाईट. चला नेक्स्ट मॅच बेलिवली विपक्ष डान्सर दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी बेलिवली संघ. या बिलेस फटका पसलाय पॉइंटच्या दिशेला. साधा सोपा एकदम साधा सोपा झेल होता आणि तो सोडला जातोय. फार मोठी विकेट होती. फलंदाज शिवाजी होते. शिवाजी आणि वासुदेव ही जोडी मात्र नितलाज संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या वेळेस चेंडू आउटसाइड अपस्टम्पला. चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय. सुभाष ठाकूर पहिला चेंडू वाईट होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली असती मात्र झेल सोडला आणि तिसरा चेंडू डॉट फेकत असताना सुभाष ठाकूरला पाहतोय. बरेच वरती क्रिकेटवरती ज्यांनी आधीराज गाजवलं आणि आता 40+ मध्ये मात्र चांगलं गत वर्षापासून चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आणि हा चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 4 धावा. थँक्यू. वासुदेव यांच्या बॅटमधून चौकार पाहिला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन दिलं गेलं. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे पाहावं लागेल. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. बॅट हवेत होती का ग्राउंडिंग केली आहे हे मात्र तेवढं सांगणं कठीण झालं. पंचांसमोर त्यांनी थर्ड अंपायरला कॉल दिला आणि आता आपण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. नॉट आउट आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. वारंवार डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाच्या वतीने वासुदेव यांना पाहतोय. 6 या धावसंख्येवरती खेळतात या बेलिवली संघात. चला आपण नाणेफेकीसाठी या. 4 षटकांचे सामने आहेत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आहोत. पहिलं षटक मार्गस्थ असताना पडगे विपक्ष नितलाज असा विद्यमान सामना. लेट कट केले 8 पॉइंटच्या वरून. चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4 रन्स. थँक्यू. पहिल्या षटकात 11 धावा. 12 धावा पाहायला मिळतात. बिनबाद 12 अशी सुरुवात केली आहे. 40 धावांचं लक्ष गोलंदाज पाहतोय सुरेश ना. दुसरं षटक सुरभी 11 पडके संघाच्या बाजूने. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं एकमेव. त्याच्यामध्ये 12 धावा आल्या. एक झेल सुटला गेला. 2 चौकार पाहायला मिळाल्या. एकेरी धाव एक डबल. स्ट्राईकवरती शिवाजी जे 1 या धावसंख्येवरती खेळतात. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न.
स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय, कॉटन बॉल टिपण्याची संधी आहे आणि संधी साधली आहे पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सुरेश गोलंदाजाने आणि धक्का लागतोय तो पहिला नितलस संघाला. तर पहिला धक्का लागलाय 12 या धावसंख्येवरती वन डाउन लाग टीमचे कॅप्टन अशोक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. तर दोन्ही संघाचे कोणी ज्येष्ठ नागरिक वगैरे आले असतील तर आपण मंचावरती या आयोजन कमिटीच्या वतीने. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न, इथून फलंदाज बाद होईल, धक्का लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला होते. क्षेत्ररक्षकांनी कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता चेंडूची फेकी केली आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा. ओ शिवा माझा महाराष्ट्री झळप तोरे, महाराष्ट्री झळप तोरे. H2O न्यू बॅट्समन शिवाजी पाहायला मिळतो आपल्याला मैदानावरती. दोन धक्के लागल्यात, तर न्यू बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतो आपल्याला शिवाजी काटे यांना पाहतोय. चला बेलवली टीमचे कॅप्टन या आपण. बेलवली संघ लेग स्टंपला स्ट्रॉंग अपील केलं गेलंय, येथे सुद्धा धावची जी संधी होती लेग बायच, पंच रवी पाटील इशारा करत असताना 15 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्यात अद्यापर्यंत. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. चारणे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतोय 18, ही धावसंख्या स्कोरबोर्ड वरती बनवली गेली आहे. 40 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करतोय नितलस संघ. शॉर्ट स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा, येते पाब लागेल 20 झाले आता सॉरी, आणि 2 ओव्हरचा खेळ येते संपला गेलाय. 20 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकात 12 आल्या आणि या षटकाचा विचार केला तर 8 धाब्याचं षटक पेकलंय, त्यामुळे 2 षटकात 20 धाबा. आत्ता उर्वरित 12 चेंडू आणि आणखीन 20 धाब्याची गरज आहे.
दुसरीकडे वासुदेवचा विचार केला तर अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळत असताना गोलंदाज संतोष आले. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय आपल्याला. बेलवली संघाचे कॅप्टन आपण या नाणेफेकीसाठी बेलवली. बारा चेंडू 20 या भये चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पाठीमागे निघून जातोय. ओके 41 चा टार्गेट आहे. 12 चेंडू 21 होते. आता 11 बॉल 20 11 चेंडू आणि 20 जाबेची गरज आहे. न्यू बॅट्समन शिवाजी काटे स्ट्राईक वरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न प्रीतम यानं पाहतोय. एस्टेनच्या मागे क्लोज किपिंग करत असताना अतिशय चांगला एफर्ट येत असताना किशोरपूरजी आल्यात. मनपूर्वक स्वागत. डान्सर विपक्ष बेलवली असं सामना असेल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पा मिळतोय ते खराब क्षेत्ररक्षण. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये. ते धावचित करण्याची संधी सुद्धा होती. पहिल्या चेंडूवर एक, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर एकेरी स्वरूपाची धाव. वासुदेव पादव स्ट्राईक वरती. या वेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. कीपर बीट झाल्यात. एकेरी स्वरूपाची धाव इथून पाळा मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव. रेस दरम्यान हरिश्चंद्र सांगडे यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर महेंद्र गायकवाड पडग्याचे आहेत. आपण सुद्धा यावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि ते क्लीन बोल्ड झाल्यात. अगदी चांगला चेंडू फेकण्यात आला. फलंदाज बाद होतोय. 1 more wicket down. DJ संग्राम इन द मिक्स मिक्स मिक्स. थँक्यू. तर स्कोरबोर्ड वरती धाबा झाल्यात त्या 23 धाबा. सात चेंडू आणि अठरा धाबेची गरज आहे. चला बेलवली संघाचे कॅप्टन या प्लीज. मॅच संपायला आली. आपण नाणेफेकी करून घ्यायचे. बेलवली संघ 7 चेंडू 18 येणारा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. स्विच इट गरज होती का या ठिकाणी. आणि ते एकेरी स्वरूपाची धाव मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. अतिशय चांगलं षटक फेकण्यात आलंय गोलंदाज संतोषांच्या वतीने. फक्त 4 धावा दिल्या. आत्ता समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावेची. 6 चेंडू 17. पाणी घेऊन जायचंय. पाणी लाराची लाराची लारा
हॅलो त्रेसरमेने स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली हे आई गावदेवी क्रिकेट संघ वा म्हणजे स्मृतिचषक आणि त्या स्पर्धेचे आधारस्तंभ शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेता सन्माने विकासदादा पाटील यांचे मंचावरती आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. जेतो नेट टू नेट फाईट पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12, दुसऱ्या षटकात 8 आणि तिसऱ्या षटकात फक्त 4 धावा. त्यामुळे सुरभी 11 पडगे संघ थोडंसं कमबॅक करत असताना मात्र अद्याप जोपर्यंत मैदानावरती वासुदेव सारखा फलंदाज आहे तोपर्यंत सामना नितला संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. कारण वासुदेव मध्ये क्षमता आहे ज्याने 3 चौका टोकल्यात. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज रामदास स्ट्राईकला. महेश सांगडे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. या वेळेस क्रॉस बॅटने घ्यायचं होतं. बॅट कट. एकेरी धाव प्राप्त होतोय. 6 चेंडू 17 गरज होती. आता 5 चेंडू 16 धावा करायचे आहेत. फुल टॉस उडवण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकापासून दूर आणि येथे दुसरी धाव प्राप्त होत असताना थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. त्रास दरम्यान सुरेश शेठ फडके यांचं आगमन झालंय मंचावरती. ज्यांच्या वतीने या टुर्नामेंटसाठी आम्हाला कूलर देण्यात आलाय दादा आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पडगे संघ प्लीज वेळ जास्त घेऊ नका. खूप वेळ गेलाय. आता 1 चेंडूमध्ये 3 बनवायचे आहेत. 5 समीकरण होतं. 4 चेंडू 14 15 होतं. 3 13 आल्या. षटका टोकला. 2 चेंडू 7 धाबा आणि आता 1 चेंडू 3. महेश सांगडे चांगली बॅटिंग करत असताना 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक चेंडू 3. तर माजी ग्रामपंचायत सदस्य तुळशीरामजी मुकादम यांचं आगमन झालंय. तर सामना जिंकला तर महेश सांगडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे संजू सांगडे यांच्याकडून. तर ओमसाई केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर तुळशीराम शेठ यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. 1 चेंडू 3 आणि येते मात्र चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली आहे ज्या महेश सांगडेने चौकार षटकार टोकून सामन्यामध्ये रंगत निर्माण आणली होती त्याला मात्र थांबवलं शेवटच्या बॉलवरती आणि सामना जिंकलाय तो सुरभी 11 पडगे या टीमने. बेलवली टीमचे कॅप्टन या लवकर प्लीज. बेलवली संघ हॅलो. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय लव भोईरला ज्याने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 2 चौकार आले. 19 धाबा नोंदवल्या आणि तोच ठरला या सामन्याचा विजयाचा शिल्पकार.